कबीरांचे पदर किंवा शिवदासांचे पदर वगैरे असतात ना, त्याच्या आधी त्यांचे थोडे दोहे म्हणायची पद्धत असते. असं काही कंपल्सरी नसतं की दोहे म्हटले पाहिजेत असं सुरुवातीला, पण एक प्रथा प्रथेसारखा ते पडून गेला की आधी एक दोन दोहे म्हणायचे आणि मग पदाला सुरुवात करायची. म्हणजे त्या दोह्यांचा आणि पदाचा म्हटलं तर काही संबंध नसतो अर्थार्थी, पण तरीसुद्धा त्या ओघात ते म्हणतात. तर तसे हे जे पहिले लाईनीच्या वरती जे आहेत ना ते दोहे आहेत, त्याच्यातला एक दोहा आहे तो तिसराचा दोहा आहे तो मलुकादास म्हणून संत होऊन गेले त्यांचा आहे, म्हणजे तो कबीरांचा नाहीच. पण तो शिकवताना आम्हाला त्या फ्लोमध्ये तो शिकवलाय, कुठे शिकवला तेही सांगते. चिन्मय मिशनचं आता एक सी एन जी म्हणून काय त्यांचं लोणावळ्याला म्युझिक रिलेटेड, म्युझिक आणि आर्ट्स रिलेटेड त्यांची अकॅडमी सुरू झाली. तर तिथे आम्ही काही बायका पाचवेळी आम्ही गेलो होतो, पाच वर्ष झाली असते तर 5 वर्षापूर्वी त्यांची ना दरवर्षी वर्कशॉप्स होतात, साधारण पावसाळ्यात होतात ती वर्कशॉप्स भजनाची, म्हणजे 5 दिवसाची निवासी शिबिरं असतात, कोणालाही जायला परवानगी असते त्याला. तर आम्ही 5 जणी गेलो होतो, खूप छान तिथे शिकवणारेही छान आहेत, ते वातावरणही चिन्मय मिशनचं छानच आहे, प्रश्नच नाही. तर तिथे आम्हाला हा अभंग शिकवला होता, 5 वर्षापासून मी आमच्या मंडळात हा शिकवते, अजून शिकवला नाही आहे. तर तिथून शिकून आल्यावर इथे शिकवायचा असं असायला पाहिजे ना, पण ते तसं काही घडलं नाही. तर मी आज मला तो आठवला, म्हटलं आज आपण महा शिकूया, सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळेल. एकदा फक्त पहिल्या म्हणून दाखवते मग शिकव. नोटेशन काढून माझा एक नोटेशन काढलेला कागद असतो तो विसरलेला, माझी पण परीक्षा येऊन जात. आधी हे दोहे चार दोहे आहेत ते नुसते म्हणायचे आणि मग हा पुढचा अभंग आहे. Amen.
जन्म थारो बातो में बीत गयो, जन्म थारो बातो में बीत गयो। मुख से जन्म थारो बातो में बीत गयो, थारो बातो में बीत गयो। थैंक यू सबू मेरे पर्सन ऊंचा ऊंचा सबो कोई चाले, नीचा चले न कोई, नीचा नीचा जो कोई चाले सबसे ऊंचा हो। आता अर्थात म्हटलं तर खूप सोपा आहे आणि ह्याच्या अनुषंगाने मी गोष्टी सांगणार आहे। ऊंचा ऊंचा सबो कोई चाले, नीचा चले न कोई, सगळ्यांना पहिलं येत असतं आजच्या जगात, तर सगळ्यांना पहिलं येतं, सगळ्यांना लीडर व्हायचं असतं आणि तीच तर स्पर्धा, नको तेवढी स्पर्धा चाललेली आहे आणि कोणालाच मागे राहायचं नसतं, कोणालाच खालून चालायचं नसतं, सगळ्यांना मी दिसायला हवं दिसायला हवं असं कुठेतरी काहीतरी असतं। म्हणजे आपला जो अहमपणा असतो तोच आपण पोसत असतो। एक अहमपणा हा तामसिक आहे आणि आपल्यातलं सत्व आहे ते आपली डिव्हिनिटी, आपल्यातला जो ईश्वर आहे ते आपलं सत्व आहे, आपण त्याच्याकडे बघतच नाही। तो बिचारा काय करतो, तो जुळून बघत असतं हे सगळं तुमचं दृश्य, सगळे मी 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 पहिला मी पहिला मी पहिला हे सगळं करतायत ना, तो काय करतो, तो म्हणतो कुठे या गर्दीत जा, त्यांच्या भांडणात कुठे पडा, मी आपल्या लांबून बघतो। तर नीचा म्हणजे नॉट नेसेसरीली खाली किंवा असं, पण कुठेतरी ह्याच्यापेक्षा वेगळं आहे। वर खाली असा तो अर्थ नाही आहे, म्हणजे खालून चालणारा चांगला आणि वरून चालणारा वाईट असा अर्थ नाही आहे त्याचा। वरून चालून सुद्धा जर तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाही आणि अहमभाव जर तुम्ही जपलात तुमचा, हां जपलात म्हणजे चांगल्या अर्थी जपलात, अतिरेक त्याचा होऊ दिला नाही तर काही वाईट नाही आहे। कारण आता अनेक संत कितीतरी आपण बघतो की ते खूप प्रसिद्ध होते, म्हणजे म्हटलं तर त्यांनी लाखो लोकांना प्रभावित केलेलं होतं, म्हणजे ते वरतीच होते ना। म्हणजे असं नाही आहे आपल्याकडे भारतात ना चुकीची प्रथा, चुकीचे विचार रुजली आहेत की गरीब म्हणजे चांगलं, म्हणजे गरीब अगदी गरीब आहे हो, म्हणजे चांगलं नाही येत आहे, फार गरीबी चांगली नाही, तरी श्रीमंत असावं सगळ्यांनी, कारण लक्ष्मी विष्णू बरोबर असते। तुमच्याकडे लक्ष्मी नाही म्हणजे तुम्ही विष्णूचं कामच नाही करत आहात, तुम्ही जर विष्णूचं कार्य करत असाल तर तुमच्या बरोबर लक्ष्मी असणारच। तर गरीब असणं म्हणजे काही चांगलं नाही, किंवा आलेल्या लक्ष्मीला तुम्ही घालवून टाकता। आणि लक्ष्मी म्हणजे काही फक्त कॅश मनी नाही, लक्ष्मी म्हणजे जे कुठले रिसोर्सेस आहेत आपल्याला मिळणारे, आपलं कार्य होण्यासाठी जे आपल्याला आवश्यक असतात ते सगळे रिसोर्सेस म्हणजे लक्ष्मी। तर त्या लक्ष्मीला आपण आत्मसात केलंच पाहिजे, ही संपदा आत्मसात केलीच पाहिजे। पण कधी आधी पुढे विष्णू आणि मागे लक्ष्मी असेल तर ते ऊंचा नीचा हे जे काही गणित त्यांनी सांगितलेलं आहे ना ते योग्य होतं। म्हणजे विष्णू ऊंचा पाहिजे आणि लक्ष्मी त्याच्या मागे पाहिजे। ऊंचा ऊंचा सत्व म्हणजे तुम्ही त्या विष्णूच्या पुढे नका चालू, म्हणजे सत्वाच्या मागे तमस असलं पाहिजे, तमस पुढे आणि सत्व मागे असं नसलं पाहिजे। जे काही आपल्या प्रायोरिटीज आहेत, आपण इकडे भजनाला येतो का साध्य होत नाही आपल्याला, कारण आपल्याला प्रायोरिटी ते साध्य होणंही नाही। जमलं तर बरं आहे, मिळालं तर उत्तम आहे, पण नाही मिळालं तर ते हरकत नाही। म्हणजे आपण तो विष्णू पुढेच नाही ठेवलेला, विष्णू म्हणजे काही फक्त एक अशी कुठली तरी मूर्त आहे वगैरे असं नाही। विष्णू म्हणजे ग्रोथचं जे कार्य आहे ना, पुढे जाण्याचं, वाढण्याचं, विकसित होण्याचं जे सगळं आपलं कार्य आहे, सात्विकपणे जे विकसित होणं हा जो काही आपल्या गुण आहे, तर हे जे आहे ते आपण प्राधान्य ठेवलं असता आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतील।
आपल्याला हवं ते मिळेल, पण आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये हे ते सगळ्यात शेवटी असतं. हां, म्हणजे आपण देवाकडे सुद्धा जातो ते माझ्या मुलाला नोकरी चांगली मिळू देत रे बाबा, त्याच्या दृष्टीने आपण देवाच्या घरी जाऊन किती क्षुल्लक गोष्ट मागतो. म्हणजे तो म्हणजे असं ओशो ह्या गोष्टी खूप सांगतात की तुम्हाला कोणाकडे तरी दान मागायला जायचं आहे, हां, कोणाकडे तरी डोनेशन मागायला जायचं आहे, तो माणूस कोट्याने टाटा बिर्लांकडे तुम्ही गेलात आणि त्यांच्या दारात गेलात आणि तुम्ही सांगितलं आम्हाला ना 5,000 रुपयाची मदत कराल का? अरे ते तुम्हाला 1 कोटी द्यायला त्यांची ताकद आहे आणि तुम्ही 5,000 मागताय फक्त. अरे तुम्ही पण राजासारखे मागा ना त्यांच्याकडनं. असं असं काम आहे माझं, मला तुम्ही 1 कोटी मला लागणार आहे ह्या कामाला, द्याल का? ते का नाही म्हणतील जर तुमचं काम चांगलं असेल तर. पण आपण मागायला सुद्धा धजत नाही, तसं देवाकडे उत्तम मागायला आपण धजत नाही. तर आपण देवाकडे उत्तम मागितलं तर देव उत्तम देईल ना. देवाला आपण मागितलं तुला जमलं तर उत्तम दे, पण हे तरी दे. हां, अरे देव म्हणतोय मला जमणार आहे तुला द्यायला, माझंच आहे हे सगळं आणि तुझंच आहे, घ्यायचं घ्यायचं आहे काय, तुला फक्त कळलं पाहिजे की हे तुझ्याकडे आहे एवढंच आहे. तर ते काय करायला वेळ नाही लागणार आहे. म्हणजे आपल्या घरातलीच वस्तू आपल्याला सापडायची आहे फक्त, कपाट उघडून आपण ती वस्तू बघायची आहे एवढंच आपल्याला करायचं आहे. पण आपण शोधलं तर ना, आपण ते प्रायोरिटीला टाकलं तर ना, नको आपण काय करतो ते ह्या मे महिन्याचं पुढल्या मे महिन्यापर्यंत ढकलून देतो, मोकळे होतो आपण की जाऊ दे आता ह्या याच्यात काही जमणार नाही आहे, खूपच घाई होते तर आत्ता नको नंतर. तर इथे कुठेतरी ना संत सगळे सांगत असतात की तुम्ही मागा, की तुम्ही सत्व पुढे ठेवा. पण ते लोकांच्या भाषेत सांगित असल्यामुळे आपल्याला असं वाटतं उंचा आणि नीचामध्ये. आम्हाला सांगण्याचा हेतू असा आहे की ह्याच्यातनं चुकीचा अर्थ घेतला जातो आणि जणू काही खाली असणं म्हणजे चांगलं, अजिबात चांगलं नाही आहे खाली असणं, म्हणजे ग्रोथ नाही असा अर्थ आहे त्याचा. तुम्ही जन्माला आलाय काहीतरी लाईफ पर्पज घेऊन, काहीतरी विहित कार्य घेऊन गेलाय आणि ते कार्य तुम्ही करतच नाही आहात असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ते चांगलं आहे का? खाली असणं चांगली गोष्ट नाही आहे. पण संतांना थोडंसं असं म्हणायचं आहे, ते म्हणताना मात्र आपल्याला त्यांचा गर्भित अर्थ लक्षात येत नाही आणि आपल्याला आपण चुकीचे अर्थ घेऊन बसतो. तसाच हा जो आहे ना दास मनुका यांचा, अजगर करे ना चाकरी पंछी करे ना काम, दास मनुका यू कहे सबके दाता राम. म्हणजे अजगर आहे तो कोणाचीही चाकरी करत नाही, म्हणजे तेवढा ना अजगराला सगळे घाबरतात, पण तो कोणाची चाकरी करत नाही त्याचं सगळं व्यवस्थित चालतं, त्याला खाणं मिळतं पिणं मिळतं अमुक तमुक. पंछी करे ना ते पक्षी पण काही काम करत नाही, फक्त खातात पितात मजा करतात, खातात पितात मजा करतात एवढंच करतात. दासमलुका यू कहे सबके दाता राम, म्हणजे दासमलुका असं म्हणताय की राम सगळ्यांची काळजी घेतो. ते इथे काही ते तुम्हाला आळशी व्हायला नाही सांगत आहे, समाधानाने राहा म्हणजे आळशी बना असा अर्थ नाहीये त्याचा. ठीक आहे त्यात मी आनंदी आहे त्यात आनंदी नाही राहायला सांगत आहेत, ते आहे त्यात आनंद मानायचाच आहे कारण तोच तुमचा सगळं करतोय, त्यामुळे तुम्हाला तुम्ही त्याचं स्वत्व आहे ना ते तुम्ही घेऊ नका आणि पुढे चालत राहा. आळशी व्हायचं काम नाही, तुम्हाला वाढायलाच पाहिजे. अजगर काही आळशी नाही येते काही, तो त्याचं खाणं पिणं स्वतः शिकार करतो. म्हणजे आपण सुद्धा आपल्या उत्कर्षासाठी, त्याचा उत्कर्ष तेवढाच आहे पण आपला उत्कर्ष जो आहे त्याच्यासाठी जे आपण करणं क्रमप्राप्त आहे ते आपण केलंच पाहिजे. त्याचा खूप चुकीचा अर्थ घेतला जातो की आळशी माणसाला अगदी खाद्य दिलंय ह्या संतांनी. संतांना अजिबात म्हणायचं नाही की तुम्ही आळशी व्हा, संतांना म्हणायचं आहे की श्रद्धाळू व्हा व्हा, श्रद्धा ठेवा भगवंतावरती. तुम्ही जर काही केलंच ना तर तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळणार आहे, तुम्ही चिंता नका करू.
किंवा आपण छोट्या 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 गोष्टींची चिंता करतो, जर तर मध्ये आपण अडकतो तर या गोष्टी करू नका असं कुठेतरी संतांना म्हणायचं, तर आपण त्याचे चुकीचे अर्थ देतो. जे का रंजले गांजले त्याशी म्हणायचो आपुले, तर म्हणजे रंजणं आणि गांजणं जणू काही चांगलं, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला, म्हणजे काय म्हणजे सगळ्यांचा आवडता असतो तोच. आणि मग एखादा चांगला माणूस आहे पण लोकांचा ना आवडता आहे तर तो काही देवाला आवडत नाही असं नाही आहे. तुझे देवाला सगळेच आवडतं आणि देवाला आळशी लोक नाही आवडत. ते मायेत अडकतात आळशी लोक असतात ते, म्हणजे एकीकडे तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे अशी आपली इच्छा आहे, तर आपण त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते उद्याला ढकललं नाही पाहिजे, त्याच्यावरच तो पुढचा सगळा अभंग आहे की जन्म थारो बातो मे गीत गयो. आपल्याकडे पण भजना विण सारे दिन गेले बालपणा रमण्यात गमविला, तर त्याच अर्थाचा हा अभंग आहे. पण ह्याच्यात खूप छान शब्द खूप छान वापरले, काय म्हणायचं पारमार्थिक शब्द वापरले. पाच बरस का भोला भाला अब तो बीस भयो, मकर पचीसी माया कारण देश विदेश गयो. मकर पचीसी म्हणजे पट जो मांडलेला आहे ना भगवंताने, पचीसी म्हणतात त्याला, म्हणजे जो शिव पार्वतींनी पट मांडला आहे आणि हे जे माया ज्या त्यांनी आखलेलं आहे सगळं ह्याच्यातच आपण अडकतो. गंमत अशी आहे की हे आमच्या सगळ्या पास फ्रेम जनरेशनच्या असो कुठल्याही वर्कशॉप्समध्ये आम्ही ह्या गोष्टी सांगतच असतो, पुन्हा पुन्हा सांगतो की आपण काय आहे परमात्मा आणि जीवात्म्याचं नातं असं आहे की आपणच परमात्मा आहोत. त्या परमात्म्याने एक दिवस ठरवलं, जे त्या शिवानी एक दिवस ठरवलं असं ते दिवस, म्हणजे आपल्याला दिवस रात्रांची भाषा कळते म्हणून दिवस, आपण त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला ह्या ह्याच्यातली भाषा वापरायला लागते. तर त्या एक दिवस ठरवलं की चला मला एकट्याला कंटाळा आला आहे, आता मी एकोहम बहुस्या काय म्हणतात ना, चला आता मी अनेकाचं रूप घेतो. आणि त्याने म्हणजे त्याच्या आता प्रकृतीत म्हणजे शिव पार्वती